संत शिरोमणी नामदेव महाराज यांची पालखी आज पंढरपूरच्या दिशेने रवाना झाली आहे. हिंगोली जिल्ह्यातील नरसी नामदेव हे नामदेव महाराजांचं मूळ गाव आहे आणि दरवर्षी या गावातून आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरच्या दिशेने वारी निघत असते आणि त्याप्रमाणेच आज सुद्धा ही पालखी पंढरपूरच्या दिशेने रवाना होत आहे. या वर्षी हे पालखीचं 29वं वर्ष असून नामदेव महाराजांच्या मूळ गावातून दरवर्षी ही पालखी पंढरपूरच्या दिशेने जात असते. पुढील 26 दिवसामध्ये ही वारी पंढरपूर मध्ये पोहोचणार आहे आणि या वारीचं वेगळंपण म्हणजे या वारीच्या प्रवासादरम्यान दरवर्षी जे ते रिंगण सोहळ्याचं आयोजन केलं जातं तसे 4 रिंगण सोहळे या वारीमध्ये होत असतात. आज पहिला रिंगण सोहळा हिंगोलीमध्ये होणार असून त्या ठिकाणी सुद्धा नयनरम्य जे काही सोहळा आयोजित केला जात असतो आणि या पालखीमध्ये नरसी नामदेव या गावातील वारकऱ्यांसह जिल्ह्याभरातील अनेक वारकरी मोठ्या प्रमाणामध्ये या वारीमध्ये सहभागी होत असतात. अनेक आबाल वृद्ध सुद्धा या वारीमध्ये सहभागी होत असतात. एकंदरीत पाहायला गेलं तर या वर्षी वारीचं 29वं वर्ष असून या वारीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वारकरी सहभागी झालेले आहेत. आपल्या पांडुरंगाची भेट घेण्यासाठी मजल दर मजल करत हे सर्व वारकरी आता पंढरपूरच्या दिशेने प्रवास करणार असून आजचा त्यांचा मुक्काम हिंगोलीमध्ये असणार आहे. कॅमेरा पर्सन आकाशसह माधव दिपके, एबीपी माझा, हिंगोली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.